नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावलेत. शेतमालाला भाव मागू नका, आता सरकार कोणतं करायचं ते ठरवा, असं नाना पाटेकर यांनी म्हटलेलं आहे. मृत्यू कधी येणार ते कळणार नाही, मग किती संचय करायचा असा सवाल सुद्धा नाना पाटेकर यांनी विचारला. पिढीसमोर कोणते आदर्श ठेवता असा प्रश्न सुद्धा नाना पाटेकर यांनी नेत्यांना उपस्थित केला. पुण्याचा भाव इथून इतका झाला, आमच्या तांदळाचा भाव, गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का? नाही करत. 80% 90% आपण होतो, आता 50% आलो शेतकरी. पण 50% सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार करायचं हे ठरवा. Thank you.